हाय, मी डॉक्टर नेहा डोणगावकर, डर्मेटोलॉजिस्ट। आजचा आपला व्हिडिओ कशावर आहे की ग्रेइंग ऑफ हेअर किंवा व्हाइटनिंग ऑफ हेअर। तर हल्ली हा प्रॉब्लेम खूप लोकांना येतोय, केस पांढरे व्हायला लागतात किंवा प्रीमॅच्युअर ग्रेइंगचं प्रमाण हल्ली खूप वाढत चाललंय। म्हणजे जुन्या काळामध्ये जसं वयाच्या 50 पर्यंत एक एक दोन दोन केस पांढरे व्हायचे, तर आता अगदी 15, 20, 10 ह्या वयामध्ये सुद्धा 10-10 वर्षाच्या मुलांचे सुद्धा केस पांढरे व्हायला। तर मग हे केस इतक्या लवकर पांढरे का होतात, त्याची काय कारणं आहे आणि ते पांढरे होण्याचं शरीरामध्ये काय प्रोसेस होते ज्याच्यामुळे ते पांढरे होतात, ते आपण बघूया आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट। केस पांढरे कसे होतात? जनरली काय असतं की आपला जो केस असतो त्या केसाच्या खाली म्हणजे हेअरच्या रूटला एक डर्मल पॅप्युला असतो, तर तिथे मेलॅनोसाइट्स असतात। तर मेलॅनोसाइट्स ह्या ग्लँड ह्या मेलॅनिनचं सिक्रेशन करत असतात तयार। हे सिक्रेशन आपल्या केसांना मिळतं आणि आपल्या केसाचा कलर ब्लॅक होतो। तर हा जो रेग्युलर आपल्या शरीरामध्ये ज्या प्रोसेस होतात तर या पद्धतीने आपले केस काळे, तर ही एक नॉर्मल प्रोसिजर आहे आणि या पद्धतीने केसांना रंग। तर मग आता कदाचित आपल्या जेनेटिक्समध्ये काही चेंजेस आहे किंवा आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये काही लोकांचे लवकर केस पांढरे होतात किंवा काही कारणाने तुम्हाला स्ट्रेस येतोय, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीरात तयार होतो आहे, किंवा कोणाला खूप स्मोकिंग करायची सवय आहे। तर ह्या सगळ्या कारणामुळे काही आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात आणि केसांच्या खाली जो रंग देणारा मेलॅनोसाइट्स आहे त्याच्यातून मेलॅनिन तयार होतो। तर तो मेलॅनोसाइट्स कधीकधी त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं किंवा मग त्या मेलॅनोसाइट्समध्ये बिघाड होऊन आपल्या केसांना रंगच मिळत नाही। तर त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं, काही केमिकल रिॲक्शन होते आणि हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं। तर हायड्रोजन पेरॉक्साईड जर तयार झालं तर तो ते विभागलं जातं H2 हायड्रोजनमध्ये आणि O2 म्हणजे ऑक्सिजनमध्ये। तर या पद्धतीने ते ब्रेक होतं, पण इथे तसं होत नाही आणि मग केसांना पांढरा कलर होतो। तर त्या जे कॅटलाइज असतात जे पांढऱ्या कलरसाठी केमिकल्स असतात, तर टायरोसिन नावाचं एक केमिकल असतं जे आपल्या केसांना काळा करण्यासाठी मदत करतं। तर ह्या केमिकलचं जर आपल्या शरीरामध्ये प्रमाण कमी आहे तर ते आपल्याला काही प्रमाणामध्ये सप्लिमेंट्समध्ये देता येतं, त्यांनी मेलॅनिन तयार व्हायचं चांगलं कार्य होऊ शकतं। तर याच्यासाठी हे कारण काय ते जाणून घेणं गरजेचं आहे। तर हे कॉज आहे अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये व्हाईट हेअर्स तयार व्हायला लागतात। तर हे व्हाईट हेअर्स तयार होतात त्याच्यामध्ये अजून काय काय असू शकतं? अजून एक आहे की जसं मी सांगितलं, फॅमिली हिस्ट्री आहे तुमची, जेनेटिक्स आहे, काही डेफिशियन्सी आहे, जे व्हिटॅमिन तुम्हाला पाहिजे आहेत ते मिळत नाही आहे, काही लोकांना थायरॉईडमुळे सुद्धा एंडोक्राईन ग्लँड्समध्ये जो बिघाड होतो आणि सिक्रेशन्स कमी जास्त होतात आपल्या शरीरात, त्याच्यामुळे सुद्धा प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंग होतं, काही मेडिकल कंडिशन्समध्ये होतं जसं सांगितलं की फॉर एक्झाम्पल थायरॉईड, त्याच्यानंतर काही मेडिकेशन्स असे असतात क्लोरोक्वीन हे घेण्यात आलं तरी केस पांढरे व्हायची शक्यता असते, आणि विटिलिगो नावाचा जो स्किन डिसीज आहे याच्यामध्ये आपल्या शरीरावर पांढरे डाग येतात। तर ते जिथे जिथे पांढरे डाग येतात तिथे केस पांढरे व्हायला सुरुवात होते, हे सुद्धा एक कारण असू शकतं। स्ट्रेसमुळे केस पांढरे होतात असं म्हणता नाही येणार, स्ट्रेसमुळे हेअर लॉस होतो, पण त्याच्यासोबत पिगमेंटेशन जे यायला पाहिजे ते केसांना येत नाही का असं आपण नाही म्हणू शकत, म्हणजे तसं म्हणणं चुकीचं राहील किंवा अवघड आहे। फक्त हेअर लॉस मात्र स्ट्रेसमुळे भरपूर होतो, त्याच्यामुळे असंही होऊ शकतं की ब्लॅक हेअर्स गळून गेले, पिगमेंट पांढरे केस जास्त दिसतात। तर हे या पद्धतीने केसांचा पांढरेपणा जो दिसून येतो तो असा दिसून येतो। तर बऱ्याचदा जे तर शाळेतली मुलं वगैरे आहेत त्यांना पण डेफिशियन्सी असू शकते न्यूट्रिशनची, त्याच्यामुळे भरभर पांढरे केस झालेले बरेच आम्ही बघतो प्रॅक्टिसमध्ये। 10 वर्षाची मुलगी आहे, तिच्या 50% केस पांढरे झाले। तर त्याच्यामध्ये एक कॉपर रिच डाएट चांगला असतो, कॉपर रिच डाएटमध्ये तुम्ही आलमंड्स घेऊ शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्हाला मदत होईल। व्हिटॅमिन B12 रिच फूड पण खाल्ल्याने केसांचं प्रीमॅच्युअर ग्रेइंग कमी होऊ शकतं। तुमच्या डाएटमध्ये रेग्युलर हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन्स हे व्यवस्थित असेल तर केसांची हेल्थ चांगली राहील आणि प्रीमॅच्युअर ग्रेइंग कमी होईल। तर हे झालं तुम्ही डाएट काय करू शकता त्याच्यात। आता ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच ट्रीटमेंट आहेत की जे मी सांगितलं की टायरोसिन असलेले
काही इंग्रेडियंट्स आहेत, तर जे केसांच्या मुळाशी आपण डायरेक्ट केसांना मिळावे म्हणून केसांच्या मुळाशी इलेक्ट्रोपोरेशन करून किंवा मेझोथेरपीने त्या ट्रीटमेंट्स आपण देऊ शकतो. त्या ट्रीटमेंटने पण काही प्रमाणात प्रीमॅच्युअर ग्रोइंग थांबवता येतं. हा झाला आपण ट्रीटमेंटचा भाग आहे की जे मशीन ट्रीटमेंट्स काय देऊ शकतो. अच्छा, आयुर्वेदामध्ये सुद्धा ज्या ट्रीटमेंट्स विटिलिगोसाठी असतात त्या पद्धतीने जे प्रीमॅच्युअर हेअर ग्रोइंग होतं तर त्याच्यासाठी सुद्धा काही मेडिसिन देता येतात आपल्याला, काही ऑइल्स तयार करता येतात. त्या ऑइलचं रेग्युलर अप्लिकेशन आणि ते मेडिसिन याच्यामुळे सुद्धा प्रीमॅच्युअर हेअर ग्रोइंग थांबतं. आणि आयुर्वेदातल्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या थोड्याशा वर्षभर 1.5 वर्ष अशा घ्याव्या लागतात, पण त्या लॉंग टर्म घेतल्या तर परत रिव्हर्स व्हाईट केअर हेअर होत नाही, ते प्रीमॅच्युअर ग्रोइंग थांबून जातं आणि केस काळे पण व्हायला लागतात. तर ह्या अशा छान ट्रीटमेंट्स आहे, मॉडर्नमध्ये काही प्रमाणात आहे आणि आयुर्वेदामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीचे आहे. तर या पद्धतीने आपण ग्रोइंग थांबवू शकतो. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये केस पांढरे होण्याची कारणं पण बघितली, डाएटमध्ये काय घ्यायला पाहिजे आणि ट्रीटमेंट्स काय अवेलेबल आहे. तर हे खूप लोकांना हे समस्या आहे, त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा. आणि माझे व्हिडिओ दर बुधवारी आणि शनिवारी अपलोड होत असतात, तर तुम्ही जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा हे व्हिडिओ, जेणेकरून लोकांना अवेअरनेस येईल. थँक्यू.